माडगुळकरांच्या एकूण चित्रपट गीतात त्यांच्या लावण्यांना एक वैशिष्ट्यपूर्ण असं स्थान आहे. अस्सल मराठी वळणाच्या रसरशीत शृंगारांनी भरलेल्या या लावण्या जुन्या शाहिरी काव्यावरही मात करणाऱ्या आहेत. त्यांनी इतर भाषेतले देखील संदर्भ घेतलेले आहेत आणि त्याबद्दल काही लोकांनी असं सुद्धा म्हटलेलं आहे की माडगुळकर म्हणजे काय, मिरेचं, कबीराचं, सूरदासाचं आणि कुणाचतरी गाणं घेऊन ते मराठीत अनुवाद करतात. तुम्ही ते करायला बसा म्हणजे ते किती कठीण आहे कळेल. आणि हे करताना माडगुळकर काय करतात, त्याला पुन्हा अस्सल मराठी स्पर्श असतो. आता उदाहरणार्थ बुगडी माझी सांडली ग जाता साताऱ्याला, हे जे त्यांची गाजलेली लावणी आहे, या लावणीमध्ये कुणी असं म्हणतात की या पंजाबी लोकगीताचं प्रतिबिंब आहे ते, की झुमका गिरा रे बरेली के बाजार में. पण माडगुळकर जेव्हा ते मराठीत आणतात तेव्हा बरेलीचा बाजार हा साताऱ्याचा बाजार होतो आणि झुमक्याच्या जागी बुगडी हा अगदी खास मराठमोळा अलंकार आहे हा ते तिथं आणतात. आणि त्यामुळे ते एकदम मराठी गाणं होतं, मराठी मनाला ते जवळचं वाटतं. जळी वाकून
जय मल्हार, वैजयंता, मल्हारी मार्तंड हे गदी माडगूळकरांचे चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीला कलाटणी देणारे ठरले. त्यांचे सवाल जबाब तर बिनतोडच होते. बाळपणी तुझ धाकपी त्याचा तरुणपणी तुझ हवापती वृद्धपणा तव पुत्रा हाती स्वतंत्र बुद्धी तुला किती जी जी सावित्री ते दिव्य करी तूच सांग ग कोणासाठी सावित्री ते दिव्य करी सावित्रीची कथा सांगते पुरुष प्रीतीची मात बरी
कसे जगावे हाच तियेला प्रश्न पड़े इथेच ठरला पुरुष श्रेष्ठ गे चतुर कामिनी बोल पुढे जी चतुरपणा तव माझ्या मार्गी तूच पुढे सकला नागे चतुरपणा तव माझ्या मार्गी तूच पुढे नारी नराच्या प्रेमा वाचू जगावरिया काय घडे जगावरिया काय घडे जगावरिया काय घडे हवा कशाला कलह सांग हा आपसातला खुळ्या परी हार जीतची हौसच खोटी तुझी नि माझी बरोबरी तुझी नि माझी बरोबरी